आज ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समिती पांढरी येथील सभा आपले अध्यक्ष जगदीश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू असलेल्या लॉकडाऊन काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील दिनांक 3/5/2020 या आदेशान्वये खालील बाबीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. या संदर्भात आपल्या पांगरी गावासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक 1, अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने आस्थापना, यामध्ये किराणा, कृषीविषयक बाबी, पाणीपुरवठा, दूध सेवा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू राहतील. मुद्दा क्रमांक 2, अत्यावश्यक सेवा मेडिकल, दवाखाने, आरोग्यविषयक बाबी 24 तास चालू राहतील. मुद्दा क्रमांक 3, बिगर अत्यावश्यक सेवा, यामध्ये कपडे, स्टेशनरी, चप्पल दुकान, मोबाईल, फोटोग्राफी, स्वीटमार्ट, सोने, भांडी, हार्डवेअर, लॉन्ड्री, पंक्चर, गॅरेज दुकान, ही सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहतील. या मुद्दा क्रमांक 4, यामध्ये सलून, हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे पानटपरी दुकाने, चहाची दुकाने, परमिट रूम, बार इत्यादी दुकाने पूर्णतः बंद राहते. मुद्दा क्रमांक 5, चिकन, मासे, मटन यांची दुकाने सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालू राहतील. गावातील मेडिकल, दवाखाने व आरोग्यविषयक आस्थापना वगळून सर्व दुकाने दर शनिवारी बंद राहतील. मुद्दा क्रमांक 7, सोशल डिस्टन्सिंगचा काटेकोरपणे पालन करणे, तसेच मास्कचा किंवा रुमालाचा वापर करून घेण्याची सरस्वती जबाबदारी सर्व दुकानदार आस्थापना यांची राहील. वरील नियमांचे पालन झाल्याचे नसल्यास आढळून आल्यास संबंधित दुकानदार व आस्थापना यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 8, वरील सर्व बाबीबाबत गावातील सर्व नागरिकांनी शासन निर्देशानुसार व वैद्यकीय सूचनाप्रमाणे तोंडाला मास्क अथवा रुमाल वापरणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने सोशल डिस्टन्स राखावे. वरीलप्रमाणे आजच्या या बैठकीमध्ये समिती अन्वय निर्णय घेण्यात आले आहे. या सदर नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व पांगरी ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की घरी बसा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्स, मास्क, रुमाल यांचा वापर करा व स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला, गावाला आपल्या करोना या संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवा. एवढीच समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने मी आवाहन करत आहे.